तर मित्रांनो, आता वाजले सव्वा बारा वाजले, झाला विषय आता लक्ष्मीची आम्ही वाट बघतोय. आपल्याला एक आजचं दिवसाचं काय नियोजन आहे आज अजून आम्हाला काय माहित नाही. सुरुवात केली आपण सध्या उजेडपणासाठी लावले. तर आता लक्ष म्हणजे वाडा आम्ही बघतो. तर लक्ष्मी आता आलाय, कॅमेरा घेऊन आलाय आणि बाईक सोबत घेऊन आला. आपल्याला बाईक सोबत घ्यायला सत्यजितचं बाईक घ्यायचं म्हणजे कारण आपल्या जीव रंगला सॉन्ग येणार आहे आणि त्याचं बाईक आपल्याला घ्यायला आमच्या चॅनल वरती सोडायला लागते. कारण नमडा पाडायचा होता आपल्याला, ते काय वाटलं की म्हणजे आपल्याला गाणे ते फास्ट नाही आहे त्यामुळे सगळी तयारी चालली आमची. तर आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊया. वाटत रे तुला पण आवडलं ना? तर मित्रांनो, माझ्या ब्लॉगिंगच्या चॅनलवरती मी आता इथे व्हिडिओ टाकणार नाही, तर सेपरेटली मला व्हिडिओ टाकायचा आहे आणि तो व्हिडिओ मी फक्त म्हणजे ब्लॉगसाठी करतोय. आणि मी आज पहिल्यांदाच अशी गोष्ट केल्या की जेणेकरून मी कुणाचा तरी इंटरव्ह्यू घेतला आणि इंटरव्ह्यू घेताना मला खूप नर्वस वाटायला लागलं आणि कारण पहिल्यांदाच कोणाचा तरी मी इंटरव्ह्यू घेतोय आणि खूप भारी पण वाटलं आणि तो व्हिडिओ मी लवकर सोडले. कारण त्या जो मुलगा आहे त्यानं एवढे विषय हार्ड केला की बोलायलाच नव्हतं. कारण ते जे ई आपल्याला त्याला लॉंग टर्म पण माहीत नाही, तर ती एक्झाम त्यानं क्रॅक केली आणि 16-16 तास अभ्यास करायचा. मला भारी वाटलं, मी पण पहिल्यांदा मोटिवेट पण झालं आहे. मी जगात असं असेल की काय होऊ नये एवढं करू शकतात माणसे आपला विषय एवढं सांगायचं होतं. तुझसे मेरा दीन धर्म है, मुझसे तेरी खुदाई, तू बोले तो बन जाऊ मैं तुले सो सोगाई. मैं भी नाचू मैं भी नाचू मनाऊ सोने यार को चलू मैं तेरी राह बोलया. सत्यजित मुगडे रात्रीची फोटोग्राफी करत आहेत. तर मित्रांनो, मला ते दिवसभर आज त्यांचा शूट घेतला. शूट घेतल्यानंतर आम्ही आता काय झालं मॉडेल घेत आलो. मी पुरातन मला औषधं देऊन आलो मी घरात जाऊन आणि जागतेवर पण जाणार कारण थंडी आहे, संध्याकाळी जायला वेळ होणार. आम्ही जरा मोठ्या पिक्चर आलो त्याची फोटोग्राफी करायची होती. सत्यना तिची गाडी निघाली आणि किरकोळ एका ठिकाणी आम्ही जरा जाणार आहे ते तुम्हाला थोड्या वेळा दाखवतो. गडबड का? तर ड्रायव्हिंग कोण करायला तुम्हाला दाखवतो. 2 मिनिटं थांबा. हे दिसल्यात आता आपल्याला उगले साहेब ड्रायव्हिंग करायला आणि दिसल्यात झालं उशीर घेतलं म्हणते मी आणि हात असं लावून गेला दाडवा. हे झालं मस्त मजा आली. फोटोग्राफी केली आपण आणि आता मी निघालो जरा जरा बाहेर निघालो. तुम्हाला तिथे गेलो दाखवलं आणि कसं चाललं आता आम्ही जेवायला आलोय इकडे. कारणास्तव आम्ही इकडे जेवायला आलोय, काम पण होतं. काम करता करता आम्ही इकडे आलोय आणि तसं मनाही गेलं तर आम्ही आता इथे जेवणार कोंबडा बिंबडा करून तयार आणि मग काय असेल ते पुढचा विषय. आता आम्ही आलोय सगळं नियोजन करायला.